bulk modulus of elasticity. It relate to the change in volume. Volume से related है. प्रत्येक definition within elastic limit ratio of volume stress to the volume strain. ये stress to the strain चाहिए वो जो कहा मंडल है था volume stress to the volume strain. So volume stress applied force upon area ये पपाने volume strain change in volume original volume change in volume dv original volume v. Just like take a rubber balloon रबराचा फुगा घेतला त्याचा वॉल्यूम v होतं तो फुगवला फुगवल्यानंतर त्याचा आकार वाढला मूळ आकार एवढा होता आता आकार वाढला एवढा वाढ झाली दैट इज dv आणि ओरिजिनल होतं v म्हणून dv डिवाइड बाय v गिव्स यू द स्ट्रेन सूत्रात टाका सिंपलीफाई करा फोर्स अपॉन एरिया म्हणजे प्रेशर सो p dp इज इक्वल टू v डिवाइड बाय dv It is not Young's modulus, it is a bulk modulus. Bulk modulus is a property of solid, liquid and gas. Karan volume tiganna asto, solid la asto, liquid la asto ani gas la asto. Bulk modulus measure the resistance offered by the gas, liquid or solid while an attempt is made to change its volume. Volume badlala tumhi prayatna kela ki त्याला विरोध करायचं काम जे करतं त्याला आपण म्हणतो बल्क मॉड्युलस एस आय युनिट यंग मॉड्युलस सारखंच न्यूटन पर मीटर स्क्वेअर कारण की परत एकदा इथं खाली स्ट्रेन आहे स्ट्रेनला युनिटही नाही आणि डायमेन्शनही नाही मग स्ट्रेसला जे येतं ते स्ट्रेसला काय येईल न्यूटन अपॉन मीटर स्क्वेअर सो न्यूटन पर मीटर स्क्वेअर डायमेन्शन एल रेस टू मायनस वन एम वन टी रेस टू मायनस कॉम्प्रेसिबिलिटी कॉम्प्रेसिबिलिटी इट इज अ रेशो ऑफ रेसिप्रोकल ऑफ बल्क मॉड्युलस विथ कॉम्प्रेसिबिलिटी इज इक्वल टू वन अपॉन के थर्ड टाइप मॉड्युलस ऑफ रिजिडिटी डिवाइडेड बाय ईटा इट रिलेट टू द चेंज इन शेप ऑफ ऑब्जेक्ट विच शेपच्या रेशनच्या आहे विदिन इलास्टिक लिमिट रेशो ऑफ शेअरिंग स्ट्रेस टू द शेअरिंग स्ट्रेन शेअरिंग स्ट्रेस आणि शेअरिंग स्ट्रेनच्या भागाला म्हटलं जातं मॉड्युलस ऑफ इलॅस्टिसिटी शेअरिंग स्ट्रेस म्हणजे फोर्स अपॉन एरिया दॅट इज एफ अपॉन ए शेअरिंग स्ट्रेन्स लॅटरल डिस्प्लेसमेंट ऑफ लेअर टू द डिस्टन्स फ्रॉम फिक्स लेअर हे म्हणजेच काय होतं ही लेअर आहे तुमची एक रेक्टँग्युलर फ्रेम घेतली आणि इथं फोर्स अप्लाय केला तर फोर्स अप्लाय केल्यावर ही बाजू जी होती ही काय होणार आहे पुढं डिस्प्लेस होणार आहे पुढं ढकलली जाणार आहे काही डिस्टन्सने आणि खालची बाजू आहे तशीच रे समजा मी याला ए बी सी डी नावं दिले ते ए काय होईल एपासून ए डॅशपर्यंत जाईल त्याच वेळेला बी इथं कुठंतरी होता बी पण बी डॅशपर्यंत पुढं सरकलेला असेल ही ओरिजिनल पोझिशन होती सी आणि डी सी आणि डी दोन्ही ठिकाणी जागेवर आहेत फक्त वरची लेअर शिफ्ट झाली आहे ही जी डिस्प्लेसमेंट झाली एपासून ए डॅशपर्यंत हिला म्हणलं जातं लॅटरल डिस्प्लेसमेंट आणि डिस ह्या फिक्स लेअरपासून याचं जे परपँडिक्युलर डिस्टन्स आहे त्याला म्हणत होतं फिक्स डिस्टन्स फ्रॉम लॅटरल डी समजा इथं जर अँगल थीटा घेतला तर टॅन थीटा येईल ए ए डॅश डिवाइड बाय ए सी ए डॅश म्हणजेच लॅटरल डिस्प्लेसमेंट आणि ए सी म्हणजे डिस्टन्स म्हणून तिथं लिहिलं आहे टॅन थीटा मॉड्युलस ऑफ रिजिडिटी इज ऑल्सो द प्रॉपर्टी ऑफ सॉलिड Because liquid and gases does not have definite shape. SI unit, Newton per meter square. Dimensions are also same as that of previous. L raised to minus 1, M raised to 1 and T raised to minus 2. Next topic, Poisson's ratio. If you take a rubber and attach the mass to it, to the one end of the rubber. Its length go on increasing, but at the same time, diameter go on decreasing. So, change in length is known as a longitudinal strain, and change in diameter is called as a lateral strain. कारण की strain जे काय असते strain ची व्याख्याच आहे आपली change in dimension divided by
ओरिजिनल डायमेन्शन। आता इथे दोन चेंजेस, एक लेंथ वाइज होतो त्याला आपण लॉन्जिट्यूडनल म्हणतो आणि डायमीटरमध्ये पण होतो, मग डायमीटरमध्ये जो होतो त्याला म्हटलं जाईल लॅटरल। मग त्यावरून आपण लिहिणार आहोत पॉइसन रेशोची व्याख्या, विद इन इलास्टिक लिमिट रेशो ऑफ लॅटरल स्ट्रेन टू लॉन्जिट्यूडनल स्ट्रेन इज अ कॉल्ड एज पॉइसन रेशो। इट इज पॉइसन रेशो डिनोटेड बाय लेटर सिग्मा, लॅटरल स्ट्रेन्स टू दी लॉन्जिट्यूडनल स्ट्रेन। लॅटरल स्ट्रेन म्हणजे डायमीटरमध्ये झालेला बदल, चेंज इन डायमीटर डिवाइड बाय द ओरिजिनल डायमीटर। लॉन्जिट्यूडनल स्ट्रेंथ म्हणजे लेंथमध्ये झालेला बदल, चेंज इन अ लेंथ डिवाइड बाय ओरिजिनल लेंथ, तो स्मॉल एल डिवाइड बाय कॅपिटल। सबस्टिट्यूट बोथ इन अबव इक्वेशन अँड राईट द फॉर्म्युला पॉइसन रेशो हॅज अ लॅटरल स्ट्रेन डिवाइड बाय लॉन्जिट्यूडनल स्ट्रेन। इट इज अ डायमेन्शनलेस अँड युनिटलेस, कारण की स्ट्रेनला डायमेन्शनही नाही आहेत आणि युनिटही नाही आहे, म्हणून पॉइसन रेशो पण डायमेन्शनलेस आणि युनिटलेस आहे। पॉइसन रेशो इज अ रेशो ऑफ टू स्ट्रेन, दोन स्ट्रेनचा भागाकार आहे, इथं स्ट्रेसचा उल्लेख नाही आहे। इट्स व्हॅल्यू ऑलवेज लाईज बिटवीन मायनस वन टू 0.5, or in a practical purpose it is 0 to 0.5. For rubber it is 0.5 and for solid metals it is 0.2 to 0.33. Lateral strain, ratio of a change in dimension to the original dimension in the direction of a अप्लाइड फोर्स, अप्लाइड फोर्सच्या दिशेला जो काय डायमेन्शनमध्ये बदल होतो आणि त्या दिशेला असणारे मूळ डायमेन्शन यांच्या भागाला करायला म्हणलं जातं लिनियर स्ट्रेन किंवा लॉन्जिट्यूडनल स्ट्रेन। लिनियरच्या ऐवजी आपण लॉन्जिट्यूडनल म्हणू, लॉन्जिट्यूडनल स्ट्रेन। लॅटरल स्ट्रेन म्हणजे काय, चेंज इन डायमेन्शन टू द ओरिजिनल डायमेन्शन इन अ डायरेक्शन परपेंडिक्युलर टू द अप्लाइड फोर्स, म्हणजे फोर्स तुम्ही असा लावलाय पण डायमीटर कसा बदल झाला असा इकडे परपेंडिक्युलर रीतीने चेंज झाला, लेंथ मात्र अशी झाली, म्हणून हिला लिनियर स्ट्रेन किंवा लॉन्जिट्यूडनल स्ट्रेन म्हणतात, असं जे होतं त्याला लॅटरल चेंज, या फोर्सला हे परपेंडिक्युलर झालं। स्ट्रेस अँड स्ट्रेन कर्व, आता स्ट्रेस अँड स्ट्रेन कर्व, अगेन वी टेक द एक्झाम्पल ऑफ रबर, वी अप्लाय द मास M1, देन फोर्स F1 गेट ॲक्ट, फोर्स F1 ॲक्ट दॅट मीन्स स्ट्रेस S1 ॲक्ट ऑन द रबर अँड बिकॉज ऑफ दॅट इट्स अ लेंथ इन्क्रीजेस दॅट इज L1, दॅट मीन्स स्ट्रेन इन्क्रीजेस। अगेन फोर्स इन्क्रीज दॅट मीन्स स्ट्रेस इन्क्रीजेस, चेंज इन अ लेंथ ऑल्सो इन्क्रीजेस दॅट मीन्स स्ट्रेन इन्क्रीजेस। As you go on increasing the force, stress go on increasing, strain also go on increasing. After particular applied force or after particular applied stress, this rubber start breaking at this weakest position called as formation of notch. मी रबर जर मूळ L लांबीचं घेतलं आणि त्याला जर तुम्ही काही मास लावलं म्हणजेच फोर्स लावला F1, ती रबराची लांबी वाढणार आहे। फोर्स लावलाय म्हणजे स्ट्रेस लावलाय, तुम्ही ताण लावलाय, स्ट्रेस लावल्यामुळे याची लेंथ इन्क्रीज होणार। परत तुम्ही फोर्स इन्क्रीज केला म्हणजे स्ट्रेस इन्क्रीज केलं, स्ट्रेनही वाढणार आहे। अजून स्ट्रेस वाढवला, अजून स्ट्रेन तुमचं वाढतं आहे, म्हणजे स्ट्रेस वाढवत गेला की स्ट्रेन काय होतं तर इन्क्रीज होत जातं। आता इथून जर मी स्ट्रेस कमी कमी करत गेलो, म्हणजे फोर्स कमी कमी करत गेलो, तर हे रबर परत त्याची मूळ जागा घेणार आहे। पण यापेक्षा मी थोडं जास्त फोर्स लावला म्हणजे रबर थोडं वाढवलं, ज्यादा इन्क्रीज केलं फोर्स इथपर्यंत, S3 अँड आय हॅव रिमूव ऑल द मासेज अटॅच टू इट, याला जोडले सगळे मास काढले, तर हे रबर आता ही लांबी घेत नाही, तर याऐवजी काहीतरी लेंथ याच्यामध्ये थोडीशी ज्यादा राहिलेली शिल्लक राहिली मला दिसून येते।
हा जो काही परमनंट बदलाबरोबर झालेला दिसेल त्यालाच म्हटलं जातं सेट, SETS. कारण की या मर्यादेपेक्षा मी जास्त वजन त्याला लावलं म्हणजे स्ट्रेस लावला, स्ट्रेस लावल्यामुळं हा बदल कायमस्वरूपी लांबीमध्ये त्या रबरात शिल्लक राहिला, त्यालाच म्हटलं जातं सेट. आणि याच्यापेक्षा थोडा जरी मी स्ट्रेस इन्क्रीज केला तर रबर तुमचं ब्रेक होणार आहे, हळूहळू इथं खुलगटपणा येऊन ज्याला नॉच म्हणतो आपण ते होऊन या विकेस पोर्शनपाशी ते तुटणार आहे. तेच आता आपल्याला या स्ट्रेस स्ट्रेन कर्ववर दाखवायचं. इकडे मी स्ट्रेस दाखवला, स्ट्रेस वाढवत गेलो, जसं स्ट्रेस वाढवत जाईल स्ट्रेन पण वाढत 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 गेलं. इथपर्यंत समजा या पॉईंटपर्यंत आलो मी, ईपर्यंत, हा ई पॉईंट, स्ट्रेस वाढला स्ट्रेन वाढला. इथपर्यंत मी लावला स्ट्रेस काढला तरी ओरिजिनल लेंथ परत मागं येऊन इथं झिरोपर्यंत येणार आहे. पण यापेक्षा थोडं जास्त लावलं मी, S3 लावलं की या नवीन पॉईंट आम्हाला E म्हणजे स्ट्रेस मी थोडा इन्क्रीज केला तर ही लांबी परत मूळ जागेवर म्हणजे झिरोला येत नाही, त्याच्यामध्ये कायमस्वरूपी काहीतरी लेंथ शिल्लक राहते जी S ने मी दाखवतो, इथला पॉईंट S. म्हणजे हा OS जो आहे त्याला म्हणलं जातं परमनंट स्ट्रेस किंवा सेट. द लोड इनसाइड ब्रॅकेट मास अप्लाइड टू द वायर इज कंटिन्युअसली इन्क्रीज बाय हाफ अंटील द वायर ब्रेक ड्यूरिंग ईच ॲडिशन ऑफ हाफ इलॉंगेशन ऑफ वायर इज मेजर. इलॉंगेशन म्हणजे लांबीमध्ये झालेला बदल, वाढ, ज्याला आपण चेंज इन लेंथ म्हणतो, ती मोजत गेलं. द ग्राफ ऑफ स्ट्रेस अगेन द स्ट्रेन इज ड्रॉन. स्ट्रेन म्हणजे चेंज इन लेंथ, असा ग्राफ तुम्हाला असा मिळणार आहे. इथपासून इथपर्यंत लिनियर इन्क्रीज होणार, स्ट्रेस वाढला की स्ट्रेन पण वाढत जाणार. The initial part OE is a straight line. The stress is directly proportional to strain. Up to point E, Hooke's law is obeyed. The stress corresponds to point E is called as a elastic limit or yield point. In a region OE, if load is removed, wire completely regains its original length. When you start increasing the stress, strain also increases. This is continue up to the point E. म्हणजे इथं तुम्ही स्ट्रेस वाढवायला गेला म्हणजे फोर्स लावत वाढत गेला तर लेंथमध्ये इन्क्रीज होणं म्हणजे स्ट्रेन तुमचं वाढत जाईल. हे वाढलं की हे वाढत जाईल, हे कुठपर्यंत शक्य आहे, ईपर्यंत. याच्या पुढं जर स्ट्रेस तुम्ही वाढवला तर स्ट्रेन सडनली इन्क्रीज होतो, स्ट्रेन एकदम मोठा इन्क्रीज होतो, म्हणजे प्रपोर्शन राहत नाही. म्हणजे इथपर्यंत जे रिजन आहे ओपासून ईपर्यंत तुम्ही स्ट्रेस वाढवत जा तसं स्ट्रेन पण इथपर्यंत वाढेल, त्याला ते म्हणतात या क्षेत्रामध्ये तुमचा हुक्स लॉ व्हॅलिड आहे. इथपर्यंत लावत गेला स्ट्रेस तुम्ही कमी 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 करत आला तर स्ट्रेन पण तुमचा कमी 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 होत जाईल. स्ट्रेस एकदम झिरो केला तर स्ट्रेन पण त्याच्यावरचा झिरो होईल, म्हणजे लांबी झालेली वाढ शून्य होऊन जाईल, म्हणजे ओरिजिनल लेंथ ती तार किंवा तो रबर घेणार आहे. Beyond point E, stress and strain variation is non-linear. Beyond point E, if a load is increased, the graph is a curve. If a load, that means stress, is increased, point E up to the point E dash, and stress is removed, then wire does not regain its original length. The strain OS remains permanently in the wire, but still wire shows the इलॅस्टिक प्रॉपर्टी. द परमनंट स्ट्रेन OS इज अ कॉल्ड सेट. म्हणजे हे झालं शेवटचं तुमचं इलॅस्टिक लिमिट. याच्या पुढं थोडा स्ट्रेस वाढवला तरीही तारेमध्ये किंवा वायरमध्ये थोडीशी लेंथ इन्क्रीज होणार आहे, पण इथून ज्यावेळेस तुम्ही स्ट्रेस कमी कमी करत कर मागं येणार, म्हणजे स्ट्रेस कमी करणार स्ट्रेन पण कमी होणार, परत स्ट्रेस कमी करा स्ट्रेन पण कमी येणार. पण स्ट्रेस तुम्ही झिरो जरी केला तरी वायरमध्ये किंवा रबरामध्ये थोडासा बदल तसाच राहतो, म्हणजे वाढलेली लेंथ तशीच शिल्लक राहते. ही जी काही वाढलेली लेंथ शिल्लक राहते जी आपण OS दाखवलेली एवढी चेंज इन लेंथ, म्हणजे चेंज इन स्ट्रेन तसाच राहिला, आणि या OS ला म्हटलं जातं सेट.
The point N represents the maximum stress the wire can be bear, called breaking stress. At this stage, wire elongate to form neck at weakest point and wire get break. म्हणजे तुम्ही याच्यानंतर थोडा जरी स्ट्रेस वाढवला, याच्या पुढे थोडा स्ट्रेस वाढवला तर आपोआप वायर लांबत जाईल आणि या पॉईंटवरती तुटून जाईल. आणि ते यांनाच म्हटलं जातं ब्रेकिंग पॉईंट, आणि त्यावेळेच्या स्ट्रेसला म्हटलं जातं ब्रेकिंग स्ट्रेस.